हक्क परिषदेच्या 7 उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली. भूमी हक्क परिषद महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने 4 एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वन व महसूल अतिक्रमण जमिनीचे कायम मालकी हक्क मिळण्यासह इतर मागण्यांसाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष KG शहा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 45 महिला पुरुषांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा आज 6वा दिवस असून अद्याप कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी या उपोषण मंडपाला साधी भेटही देऊन विचारपूस केलेली नसल्याने उपोषणकर्त्यांमध्ये प्रशासनाविरुद्ध रोष निर्माण झालाय. तर गेल्या 4-5 दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात तापमानाने उच्चांक गाठलाय आणि त्यामुळेच या उपोषणकर्त्या नागरिकांपैकी 7 जणांची प्रकृती खालावली आहे. यापैकी सुरेश विश्वेकर या व्यक्तीची तब्येत जास्त नाजूक झाल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात उपचारासाठी भरती करण्यात आली आहे. या आंदोलनामध्ये आज 5व्या दिवशीपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी या आंदोलनाला भेट दिली नाही आणि आज वैद्यकीय तपासणी दरम्यान 7 लोकांची प्रकृती खूप चिंताजनक हलवल्यामुळं आज जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 7 लोक आमचे 3 महिला आणि 7-4 पुरुष त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे. त्यापैकी आटाडी येथील सुरेश विश्वेश्वर यांची तब्येत खूप खालवली असून त्या ICU त्या ठिकाणी भरती आहेत. शासन आणि प्रशासनाला आमची विनंती आहे, खास करून महसूल विभागाला आमची विनंती आहे की जे गोर गरीब लोक 45 लोक महिला पुरुष या ठिकाणी उपोषणामध्ये या ठिकाणी बसत आहेत आणि 5वा दिवस उजाडतो तरी या ठिकाणी कोणत्याच प्रकारची दखल घेतल्या जात नाही आहे. आंदोलनामध्ये खूप महिला 60 वर्षांच्या वरती आहेत, खूप या ठिकाणी वयोवृद्ध लोक आहेत ज्यांनी जीवनभर ज्या जमिनीमध्ये कापड कष्ट केलं आणि त्यांना या ठिकाणी सुद्धा आजही मालकी हक्क मिळत नाही. शासनाने याची त्वरित दखल घ्यावी अशी संघटनेच्या वतीने आम्ही विनंती करतो.